नमस्कार मी हेमंत चौधरी आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिझनेस आयडियाज रिलेटेड व्हिडिओ म्हणजे काय तर आपल्या बिझनेस आयडिया जर आपल्याला शोधायच्या असतील तर आपण कशा पद्धतीने शोधू शकतो आणि कोणती बिझनेस आयडिया आपल्यासाठी परफेक्ट असू शकते याविषयी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण समजून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही आपल्या यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बेस्ट व्हिडिओ तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा बघायला मिळतील आणि आलेले व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच बघायला मिळतील तर लवकरात लवकर तुम्ही युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आपण लगेचच सुरुवात करूयात तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय जर तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल तर तुमची बिझनेस आयडिया काय असणार हा सगळ्यांना प्रश्न असतो की कोणता बिझनेस चालू करायचा कसा चालू करायचा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मा माणूस एवढा कन्फ्यूज असतो की त्याला त्याचा ते बिझनेस करण्यासाठी फक्त विचार करायलाच बरा बराचसा वेळ निघून जातो आणि जी बिझनेस आयडिया करायची असते त्यावर त्याचं कामच होत नाही म्हणजे जी ॲक्शन घ्यायची असते ती ॲक्शन घेतली जात नाही त्यामुळे जा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात की आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर आपण कोणत्या कोणत्या बिझनेस आयडियांवर काम करू शकतो तर सर्वात इम्पॉर्टंट असतं आपण एक एक समजून घेऊयात हा तर सगळ्यात महत्त्वाचं पहिली बिझनेस आयडा जर पकडली तर आपण काय करू शकतो की आपण एखादी सर्व्हिस सेल करू शकतो आता सर्व्हिसमध्ये काय येणार आहे समजा सर्व्हिसमध्ये आपण समजूयात की तुम्ही एखादं वेबसाईट डिझायनिंगची सर्व्हिस देत आहेत राईट कदाचित तुम्ही एखादं हॉटेल क्लीनिंग किंवा घर असतात ते क्लिनिंगची सर्व्हिसेस देत आहेत किंवा तुम्ही सलूनची सर्व्हिसेस आहेत ही आपली एक सर्व्हिस झाली याच्याने काय होतं की तुम्ही कस्टमरला फक्त एक सर्व्हिस देणार म्हणजे त्या व्यक्तीसोबत तुम्ही थोडा टाईम स्पेंड करणार आणि त्यांना काहीतरी बनवून देणार त्यांच्या जीवनात जो काही प्रॉब्लेम असेल त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांच्या लाईफस्टाईल जी असेल त्यामध्ये प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन तुम्ही देताय ते तुमच्या सर्व्हिसेसमधन म्हणजे इव्हन जर मी बघितलं आता आपण सलूनचं एक्झाम्पल घेतलं राईट सलूनचं एक्झाम्पल घेतला तर मला काही प्रॉब्लेम आहे की माझे केस वाढतायत मी विचित्र दिसतोय त्यामुळे मी तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला म्हणेल की मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही माझं जे काही कटिंग आहे दाढी आहे ते करून द्या म्हणजे अशा पद्धतीने मग तुम्ही काय करणार की मला त्याची सर्व्हिस देणार म्हणजे माझी दाढी कटिंग करून देणार आणि त्याबदल्यात मी तुम्हाला पैसा देणार ही सिम्पल एक सर्व्हिस आपण पकडूयात आता सर्व्हिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत बरोबर ना तर मग सर्व्हिसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सर्व्हिस आहेत ते तुम्ही अगोदर समजा की तुम्ही काय देऊ शकतात लोकांचा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात हे अगोदर तुम्ही समजून घ्या हे जर तुम्हाला समजलं ना की त्या रिलेटेड तुम्ही सर्व्हिस बनवा बरोबर जसं मी सांगितलं की केस वाढलेले त्रास होतोय म्हणून म्हणजे जास्त मला विचित्र मी दिसतोय त्यामुळे माझे केस कटिंग करून द्या म्हणजे मी हे एक माझा प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन कोण देणार तुम्ही समजा तुम्हाला कटिंग दाढी व्यवस्थित करतायत तर त्याचं सोल्युशन किंवा त्याची सर्व्हिस म्हणून तुम्ही मला ते प्रोव्हाइड करा आणि त्याबदल्यात मी तुम्हाला पैसा देणार हेच आपल्याला लॉजिकली समजून घ्यायचं ज्यावेळेस आपण सर्व्हिस बिझनेस करू ना त्यावेळेस लोकांचा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे बरोबर आता हे झालं सर्व्हिसमध्ये सर्व्हिसमध्ये तुम्ही बघितलं असणार बरेचसे लोक डॉक्युमेंट्स वगैरे काढून देतात बरेचसे लोक इन्शुरन्स काढून देतात म्हणजे त्यांचं काय काम असतं तुम्हाला हेल्प करणं असतं बरोबर ना मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची काहीतरी गोष्ट बनवा आणि ते सर्व्हिसच्या स्वरूपात लोकांना द्या जेणेकरून त्यातनं लोकांना फायदा होईल लोकांची मदत होईल बरोबर याला आपण सर्व्हिस बिझनेस असं म्हणू शकतो आता दुसऱ्या नंबरला येतं प्रोडक्ट बिझनेस आता प्रोडक्टमध्येही तुम्ही दोन प्रकारचे प्रोडक्ट घेऊ शकतात एक डिजिटल प्रोडक्ट म्हणून घेऊ शकतात एक फिजिकल प्रोडक्ट घेऊ शकतात बरोबर आता सिम्पल आहे जर मला एक डिजिटल प्रोडक्ट मी आता सम आपण डिजिटल प्रोडक्ट एक्झाम्पल घेऊयात राईट तुम्ही आता टी व्ही बघतात हॉटस्टार बघतात तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं का की डिजिटल म्हणजे तुम्ही विकत कोणतेच प्रोडक्ट घेत नाही पण त्या ठिकाणी हॉटस्टारचं तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं बरोबर ना हॉस्ट हॉटस्टारचं तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि ते सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला त्यांचं काय हॉटस्टारचं जो काही प्रोडक्ट आहे म्हणजे जो ॲप आहे त्याचं लॉग इन आय डी तुम्हाला दिला जातो आणि त्यावरचे सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता म्हणजे काय होतं की कोणतीही गोष्ट करताना आपल्याला एक प्रोडक्टसाठी पैसे पे करावे लागतात आता त्यांनी एक प्रोडक्ट बनवलेला आहे हॉटस्टार नावाचा एक ॲप बनवलेला आहे ते जेव्हा तुम्ही लॉग इन करणार त्यांना पैसे देणार त्यावेळेस तुम्हाला त्याचा ॲक्सेस भेटेल बरोबर ॲक्सेस बर, भेटल्यानंतर तुम्ही त्यावरचे सगळे व्हिडिओज बघू शकता तुम्ही क्रिकेट बघू शकता तुम्ही त्यावरचे सिरियल्स बघू शकता मूवीज बघू शकतात नेटफ्लिक्स त्या पद्धतीने वर्क करतं बरोबर आहे ना म्हणजे ही पद्धत आपल्याला यूज करायची असं काहीतरी प्रोडक्ट बनवायचा आहे जो प्रोडक्ट लोकांना मदत करू शकतो बरोबर यामध्ये एक एक्झाम्पल घ्या की समजा मी एक आता मी आता कोचिंग करतो बरोबर आणि माझा स्वतःचा एक कोर्स आहे त्या कोर्ससाठी जर तुम्ही मला पैसे दिलेत बरोबर तर मग त्या ठिकाणी मी तुम्हाला काय करेल की तुम्हाला तो कोर्स आहे ना तो मी त्याचा ऍक्सेस देईल म्हणजे माझा एक डिजिटल प्रोडक्ट आहे कोर्स हा माझा डिजिटल प्रोडक्ट आहे आणि तुम्ही मला त्या रिलेटेड पैसे दिले आणि मी त्यानंतर तुम्हाला त्याचा ऍक्सेस दिला मग त्या ठिकाणी तुम्ही शिकणार ते नॉलेज घेणार आणि ते तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणार आणि तुमची स्वतःची ग्रोथ करणार म्हणजे हे एक फॉर्म्युला आहे यातनं तुमचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते आता मी ज्यावेळेस कोर्स विकेल मग कोर्समध्ये काय विकणार आहे इथं सुद्धा मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवेल की तुमचा त्या ठिकाणी फायदा होतो आहे का आता एखाद्या व्यक्तीला समजा युट्यूबमध्ये ग्रो करायचं असेल एखाद्या व्यक्तीला ब्लॉगमध्ये ग्रो करायचं असेल एखाद्या व्यक्तीला त्याचा बिझनेस ऑनलाइन घेऊन जायचा असेल एखाद्या व्यक्तीला त्याला कोचिंग स्वतःचा त्या एक कोचिंग बिझनेस स्टार्ट करायचा असेल मग त्या रिलेटेड सोल्युशन मी माझ्या कोर्स थ्रू तुम्हाला देतोय बरोबर मग त्या बदल्यात तुम्ही मला पैसे देणार म्हणजे हे माझं एक प्रोडक्ट झालंय माझ्याकडे कोर्स आहे तो कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओ सगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि त्या बदल्यात तुम्ही पैसा मला देताय हे सिम्पल लॉजिक आपण समजूयात म्हणजे हे डिजिटल प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट सुद्धा आपण बनवून मार्केटमध्ये विकू शकतो आणि त्या बदल्यात आपण पैसा घेऊ शकतो हे झालं सिंपल आपलं एक प्रोडक्ट राईट right? आता त्यानंतर आपण पकडूयात की समजा ही कैची आहे राईट या कैचीसाठी आपण काय करू शकतो अशी कैची आपण लोकांना विकू शकतो आता कैची कोणाला जास्त लागेल समजा जे काही कात्रच काम करतात त्यांना कैचीची गरज असते किंवा बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये सुद्धा ह्या कैचीची गरज असते मग त्या पद्धतीने तुम्ही कैची बनू शकतात किंवा तुम्ही डायरेक्टली मार्केटमधून विकत घेऊ शकतात आणि ते विकू शकतात मग या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन विकू शकतात किंवा ऑनलाईन विकू शकतात ऑनलाईनमध्ये मध्ये तुम्ही समजा अमेझॉनसोबत टाईप केलं मेशोसोबत टाईप केलं फ्लिपकार्टसोबत टाईप केलं म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही पार्टनर्स बनून ते डायरेक्टली त्यांच्या ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही विकू शकतात बरोबर तर तुम्हाला हे लॉजिक समजायचं आहे की आपल्याकडे ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन प्रोडक्ट असेल तर दोन हे दोन प्रोडक्ट आपण इझिली कशा पद्धतीने ते विकू शकतो आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हे लॉजिक लावायचं आहे की आपल्याला आपल्या कस्टमरचा काहीतरी प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे आणि जर त्यांना एखादा प्रोडक्ट एखादी म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एखाद्या प्रोडक्टमधनं किंवा सर्व्हिसमधनं आपण जर दिलं तर हंड्रेड पर्सेंट त्यांचं सॅटिस्फॅक्शन हे होणार आहे आणि त्या बदल्यात ते आपल्याला भरपूर जास्त पैसा सुद्धा देतील मग हेच आपल्याला लॉजिक सिम्पल विचार करायचा आहे आणि त्या त्या रिलेटेड आपल्याला प्रोडक्ट किंवा त्या सर्व्हिस बनवायची आणि ती सर्व्हिस ती प्रोडक्ट जर आपण पुढच्याला विकली आणि त्याने पैसे दिले मग समजायचं की आपला बिझनेस हा चालू झाला बरोबर ना म्हणजे हे सिंपल आहे जर तुम्ही एक हॉटेलचा बिझनेस चालू केला तर हॉटेल बिझनेस का चालू करतात लोक फक्त पैसा कमावण्यासाठी हॉटेल बिझनेस चालू नाही करत पण या ठिकाणी काय होतं की लोकांना भूक लागते किंवा लोकांना काहीतरी युनिक खायचं असतं त्यामुळे ते, ते हॉटेलमध्ये जातात मग ते हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते खाणार आणि खाल्ल्यानंतर त्यांचं पोट भरणार आणि त्यानंतर ते तुम्हाला पैसा हा देतात म्हणजे हे सिंपल लॉजिक आहे ना आपल्याला जर पैसा कमवायचा आहे कोणाला तरी काहीतरी प्रॉब्लेम आहे मग त्याची वॉन्ट्स त्याला एक्साइटमेंट असेल की नाही मला काहीतरी चांगलं खायचं चा, हे असेल किंवा दुसरं त्याला भूक लागली म्हणून तो खायला येईल म्हणजे त्याचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेमचं जर तुम्ही सोल्युशन देताय म्हणजे तुम्हाला त्याचं ना पैसा मिळणार आहे आणि हाच तुमचा एक बिझनेस मॉडेल आहे किंवा हीच तुमची बिझनेस आयडिया आहे तुम्ही फक्त हे लॉजिक लावा की आपण आपल्या कस्टमरचा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो जर कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल असा एखादा प्रोडक्ट किंवा अशी सर्व्हिस बनवली आणि ती विकली तर त्या बदल्यात तुम्हाला हंड्रेड पैसे पैसा हा मिळणार आहे आणि जर तिथनं पैसा मिळतोय म्हणजे तुमचा बिझनेस हा रेडी झालाय सिम्पल लॉजिक लावायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची बिझनेस आयडिया सर्च करू शकता शोधू शकतात आणि त्याच पद्धतीने तुम्ही काम करायला सुद्धा सुरुवात करू शकतात जर अशाच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर आपण एक फ्री वेबिनार घेऊन येतोय खाली त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करायला विसरू नका लवकरात लवकर कारण ते फ्री आहे फ्री म्हणजे तुम्हाला कमीत कमी महिन्याला एक लाख रुपये ते तीन लाख रुपये कशा पद्धतीने तुम्ही अर्न करू शकतात ह्या रिलेटेड आपण मराठीमध्ये सिम्पल आणि स्वीट भाषेत वेबिनार घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि लवकरात लवकर जॉईन करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी काही तुम्हाला जर नवीन व्हिडिओज बघायचे असतील तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते प्रश्नसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून त्या रिलेटेड आपण नवीन नवीन व्हिडिओज हे घेऊन येणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा त्याचा भरपूर जास्त फायदा नक्कीच होईल धन्यवाद